घाटकोपर रेल्वे स्थानकात झालेल्या अपघातामध्ये मोनिका मोरे नावाच्या तरुणीला आपले हात गमवावे लागले. मोनिका मोरेवर कोसळलेल्या या आपत्तीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांना मात्र या दुर्दैवी जखमी तरुणीला भेटायलाही वेळ नाही. तिची चौकशी करण्याऐवजी स्वतःच्या वाढदिवसाची तयारी करण्यात मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले हे खासदार महोदय बिझी आहेत. या तरुणीची साधी विचारपूस करायला ते हॉस्पिटलमध्ये फिरकले नाहीत की तिच्या कुटुंबियांची भेट घेण्याचं साधं सौजन्यही त्यांनी दाखवलं नाही. आजच्या खासदारांबद्दल काय बोलायचं असा संताप स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. संजय दिना पाटील हे आपल्याच वाढदिवसाच्या तयारीत मशगूल असल्याचं सध्या दिसतं आहे आणि त्यामुळे संपूर्ण मुंबईकर आणि उपनगरातले रहिवासी या घटनेमुळं हळहळले असताना खासदार महोदयांनी मात्र तिकडे फिरकण्याचंही सौजन्य बाळगलेलं दिसत नाही आहे. उलट आपल्या वाढदिवसाची तयारी करण्यात आणि त्यासाठीची पोस्टरबाजी करण्यामध्येच ते मशगूल असल्याचं आपल्याला दिसतं आहे. एकीकडे मोनिकानं आपले दोन्ही हात गमावलेत, त्यामुळे एक नृत्यांगना म्हणून तिचं होऊ घालणारं करिअर अर्ध्यावरच संपल्यात जमा आहे, तर दुसरीकडं तिचं हस्ताक्षर देखील उत्तम होतं तेही त्यालाही आता सगळेजण मुकणार आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये संजय दिना पाटील मात्र तिला भेटायचं टाळत आहेत. याविषयी आम्ही संजय दिना पाटील यांना फोन लावून त्यांनी याबाबत स्पष्टीकरण करावं अशी त्यांना विनंती केलेली होती, मात्र एका कार्यक्रमात असल्याचं सांगत त्यांनी चॅनलवर यायला आणि फोनवर बोलायला नकार दिला आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.